विधानसभा निवडणुकीसाठी मतदान काल पार पडलं. ठाण्यात 6 वाजेपर्यंत 60% मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. मतदान पार पडल्यानंतर निकालाची उत्सुकता राज्यात लागली आहे. कोणत्या पक्षाचे आमदार निवडून येतील, कोणाचं सरकार स्थापन होईल यावर सध्याच्या घडीला जोरदार चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे ठाण्यात ईव्हीएम रूमबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 60 तास ईव्हीएम असणाऱ्या रूमसमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त राहणार आहे. ईव्हीएम मशीनमध्ये कुठलीही छेडछाड किंवा गडबड होऊ नये यासाठी सर्व काळजी घेतली जाते. त्याचबरोबर ईव्हीएममध्ये 24 तास CCTV कॅमेरे लावण्यात आलेत. या कॅमेऱ्यांवर निवडणूक आयोग आणि पोलीस कंट्रोल रूमवर लक्ष ठेवून आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद मुंडे यांनी दिली आहे. स्ट्रॉंग रूम ही काल रात्री सील झालेली आहे आणि त्याच्या भोवती 3 लेअरची पोलिसांचा बंदोबस्त आहे. 2 लेअर CRPF आणि नंतर शेवटच्या लेअरमध्ये आपले स्थानिक पोलीस लेवलचे कर्मचारी अधिकारी आहेत. आपण काउंटिंगसाठी आतमध्ये 14 टेबल हे ईव्हीएम काउंटिंगसाठी ठेवलेले आहेत. 3 टेबल ही आहेत ते पोस्टल बॅलेटसाठी आहेत. 1 टेबल हे ETBBS साठी आहे आणि याच्या पलीकडे टॅब्युलेशन कॉम्प्युटरवरती टॅब्युलेशन करण्यासाठी अरेंजमेंट केलेली आहे. तसंच ऑब्झर्वर RO आणि ARO यांची पण तिथे अरेंजमेंट केलेली आहे. हमाल जे असतील काउंटिंगचं ज्या दिवशी काउंटिंगच्या दिवशी जेव्हा सकाळी स्ट्रॉंग रूम उघडली जाईल त्यानंतर हमालाद्वारे वाहतूक करून सर्वात पहिले 8 वाजेपर्यंत जेवढी काही आपल्याकडे पोस्टल बॅलेट पेपर्स आलेले असतील त्यांचं काउंटिंग सुरू करणार. त्यानंतर अर्ध्या तासाने म्हणजे सकाळी 8:30 वाजता आपण ईव्हीएम स्ट्रॉंग रूम उघडून त्याच्यातून ईव्हीएम बाहेर काढणार आणि त्यांचं काउंटिंग सुरू करणार आहोत.